मुलांसाठी आता पहिली लस ऑक्टोबर मध्ये येणार आहे. जायको डी साठी पैसे मोजावे लागणार आहेत आणि हे पैसे जास्त मोजावे लागणार आहेत. जायकोडी ही 12 ते 18 वर्षाच्या मुलांसाठी उपलब्ध होणार आहे आणि जगातली ही पहिली डीएनए कोरोना लस आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका हा लहान मुलांना अधिक आहे आणि या पार्श्वभूमीवर लहान मुलांसाठी पहिली लस ही ऑक्टोबरमध्ये येणार आहे. झायडस कॅडिला कंपनीची जायको डी ही लस 12 ते 18 वयोगटातल्या मुलांसाठी उपलब्ध करून दिली जाणार आहे आणि जगातली ही पहिली अशी लस आहे जी डीएनए आधारित आहे. डीएनए कोरोना लस असल्यामुळे ती अधिक गुंतागुंतीची आहे आणि त्यामुळे या लसीची किंमत बाजारामध्ये असलेल्या इतर कोरोना लसींच्या तुलनेमध्ये थोडी जास्त आहे. मात्र ही दिलासादायक बातमी आहे की मुलांसाठी पहिली लस ऑक्टोबरमध्ये येते. डीएनए कोरोना लस आहे ही 12 ते 18 वयोगटासाठी लस लवकरच उपलब्ध होईल. ऑक्टोबरपासून ही लस बाजारात उपलब्ध होईल. अर्थातच या लसीसाठी पैसे मात्र अधिक मोजावे लागणार आहेत. मुंबईतील सर्व सरकारी आणि महानगरपालिका लसीकरण केंद्रांवर गुरुवारी 9 सप्टेंबरला कोविड लसीचा केवळ दुसरा डोसच दिला जाणार आहे आणि त्यावेळी गुरुवारी सरकारी आणि पालिका केंद्रांवर कोणालाही पहिला डोस मिळणार नाहीये. कोरोनाची संभाव्य तिसरी लाट पाहता धोका टाळण्यासाठी भोरमध्ये लहान मुलांसाठी कोविड वॉर्डची उभारणी करण्यात आली आहे. ध्रुव प्रतिष्ठानच्या मदतीनं वॉर्डची उभारणी करण्यात आली आहे. लहान मुलांच्या आकर्षणासाठी भिंतीवर कार्टून्स वेगवेगळ्या प्रकारची खेळणी ठेवण्यात आली आहे. गणेश उत्सवादरम्यान प्रवाशांच्या सोयीसाठी आणि गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेनं 261 गणपती विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतलाय. मात्र या ट्रेनचं तिकीट बुक करताना जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत. गणपती विशेष गाड्यांमध्ये मध्य रेल्वे 201, पश्चिम रेल्वे 42 आणि कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड 18 गाड्या चालवणार आहे. सांगलीतील उत्तम मोहिते टोळीला 1 वर्षासाठी जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलं. या टोळीमध्ये उत्तम मोहिते, ज्योती उत्तम मोहिते आणि वनिता वसंत कांबळे यांचा समावेश आहे. या टोळीच्या नावावर अपहरण, बलात्कार, मारहाण, धमकी देणं असे 11 गंभीर गुन्हे दाखल आहेत. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतल्या एका लाचखोर अभियंत्याला अटक करण्यात आली आहे. सुनील वाळंज असं या अभियंत्याचं नाव आहे आणि तो पाणीपुरवठा विभागात कनिष्ठ अभियंता पदावर कार्यरत होता. नव्या नळ जोडणीसाठी त्यानं 4000 लाच मागितली होती. सांगली जिल्ह्यात बालविवाह प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. वधूवर अल्पवयीन आहेत आणि ही माहिती असून सुद्धा विवाह लावून दिल्याप्रकरणी मिरज ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केली आहे. अल्पवयीन वधू आणि वर सुभाष नगर मधले रहिवासी आहेत. बहिणाबाईंची जात्यावरची ओळख म्हणजे